हे या ठिकाणी सर्वांनी भारताला भाग्य सर्वांना जाहीर पाठिंबा देत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने या ठिकाणी सर्वांनी भारताला भाग्य सर्वांना या ठिकाणी पाठिंबा देत होतो. सोलापूर जिल्हा लोक कलावंत संघटना यांच्या वतीने साहेबांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर होतोय. व अरुण कोळी साहेब हे या ठिकाणी साहेबांना पाठिंबा देत आहेत. शरदचंद्रजी पवार साहेबांचा भारत देशातील शेतकऱ्यांचे तारण हक निवडणुकीला काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शेतकरी काँग्रेस पक्ष, अन्य सगळ्या संघटनेच्या पाठिंब्यानं निवडणुकीचे जे आपले उमेदवार आहेत ते श्री भारत गांधी, राजूबापू पाटील, युवानंदा पाटील, जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, रचित तांबोळी, लक्ष्मण पवार, विजयसिंह देशमुख, सुभाष भोसले, नागिनीताई, मोहन कोळीकर, पी बी पाटील, चंद्रकांत देशमुख आणि व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि सहकारी बंधू भगिनी. आता मी नाशिकवर आलो आणि ही सभा संपल्याच्या नंतर पैरळीला जाणारे बीड जिल्ह्यात आणि बीड जिल्ह्यातील सभा आठवून कोळीला पाटणला येणार आहे आणि पाटणची सभा आठवून संध्याकाळची सभा साताऱ्याला येणार आहे. त्यामुळे थोडी घाई गर्दी आहे. वारकरी इथं आल्याच्या नंतर पांडुरंगाच्या मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतो. तसं मी कळसाचं दर्शन या ठिकाणी घेतो आणि माझे दोन शब्द सांगायला या ठिकाणी सुरुवात करतो. मला काही समजत नाही. मी पंढरपूरला अनेक गावलो पण आज काहीतरी वेगळं दिसत. तुमचं ठरलं वाटत ठरलं. चांगली गोष्ट आहे. तुम्ही आता ठरलं होतं. मला काही सांगत नाही. जिल्ह्याच्या 21 तारखेला होणारी महाराष्ट्राची निवडणूक 5 वर्ष त्यांची हातामध्ये राज्याचा आणि देशाचा कारभार आहे. त्या लोकांच्या हातातून महाराष्ट्राची सत्ता काढून घ्यायची आणि त्या काढून घेण्याच्या कामाच्यासाठी मतदानाचा निकाल घ्यायचा आहे. तो भारत बँकेच्या बाजूने आपल्याला घ्यायचा. मी आता महाराष्ट्राकडे जवळपास 21 दिवस जाऊन आलो आहे. सगळीकडे हात होऊ द्या.
आणि गव्हर्नन्स अशी आहे ही स्थिती याच्यामध्ये सगळ्याच फुले कोण असतील तर समाजातील सगळी तरुण होईल. काही ठिकाणीचं धर्म अशी आहे बाप ही ठिकाणी फोटोग्राफ आहे तर आता बापांनी ठरवलं की फोटोग्राफ म्हणजे चेस करी आणि त्यामुळे या दोघांची शक्ती महान संपूर्ण महाग असतात. काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल त्यांचे मित्र असतील त्या सगळ्यांच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री जातात तिथं सांगतात की या निवडणुकीत काही दमच नाही. मी त्यांना सांगितलं, त्यांनी एका सभेत भाषण करताना सांगितलं की आमचा फलवार तयार आहे, अंगाला तेल लावून पण समोर कोणी आम्हाला फलवार नाही दिसत नाही. त्याचं उत्तर मी दिलं होतं, कोणाशी आम्ही कुस्ती खेळत नसतो. मी त्यांनी सांगितलं की तुम्ही कुठला तर धरून आणलेला फैलवान आहे, मी महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष आणि जिल्ह्या जिल्ह्या तालुक्या तालुक्यामध्ये फैलवान तयार करण्याचं काम न बोलता गेले अनेक वर्ष करतोय आणि तुम्ही म्हणता आमचा फैलवान तयार आहे. ठिकठिकाणी आम्ही चिटफट कुस्ती करणार आहे, पैलवानांची फळी तयार केली आणि तो निकाल उद्याच्या 21 तारखेला मताचा झाल्यानंतर 24 तारखेला कळेल. आणि ज्या वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना कळेल की यावेळी लोकांचा काहीतरी भूल वेगळा असतो. सांगतात त्या काही काही गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एक अमित शहा नावाचे गृहस्थ आले. मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतो, खरं सांगा 5 वर्षाच्या पूर्वी अमित शहा हे नाव तुम्हाला माहित होत? मोदी साहेब, मोदी साहेब गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याबरोबर काही माणसं देशाच्या राजकारणात आली त्याच्यातले हे अमित शहा. आता अमित शहाची गरज अशी की ते इच्छा आले सोलापूरला गृहमंत्री देशाचे, देशाचा गृहखात्याचा कारभार कसं करणार वगैरे सांगतील असं वाटतं. पण त्यांनी वाचण्याची सुरुवात केली, पवार साहेबांनी काय किया म्हणजे सुरुवात केली तर पवार साहेबांनी काय किया. मी पूछना चाहता हूं की क्या किया आपल्या महाराष्ट्रात. आता यांनी दिलेलं आणि आम्हाला विचारतो यशवंतराव चव्हाणांचा विचार आम्ही लोकांनी घेतला, त्यांच्याबरोबर जे एक नेतृत्वाची फळी महाराष्ट्रामध्ये होती त्यांची आम्ही साथ घेतली. मला आठवतो माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मला मनापासून पाठिंबा द्यायला सोलापूर जिल्हा होता पण त्याच्यात नेतृत्व कोण करत होतं? अवजुमराव. अवजुमराजांनी त्यांचा श्वास चालू फिरेन शेवटपर्यंत साथ दिली, ठिकाणी ठिकाणी कुठली भूमिका घेतली. ही सबल कर्तृत्वाची बदल करण्याची एक फिरी चव्हाण साहेबांच्या विचारानं महाराष्ट्रात तयार करण्याची कामगिरी करणं ही जबाबदारी आम्हा लोकांच्याकडे टाकलेली होती.
आणि आम्ही गेले अनेक वर्ष ते काम करत आलो. महाराष्ट्रामध्ये शेतीवर लक्ष दिलं, महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्यावर लक्ष दिलं, महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक संस्था वाढीला लक्ष दिलं, समाजाच्या सगळ्या घटकांना समजून दिलं, राज्य चालवत असताना सगळ्यांच्या हिताची जपणूक केली पाहिजे. मग त्याच्यामध्ये स्त्रिया सुद्धा या समाजामध्ये 50% लोकसंख्या स्त्रियांची आहे, त्यांच्या हातात अधिकार द्यायला पाहिजे, सत्तेमध्ये त्यांनाही वाटा दिला पाहिजे. पण समज हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा महिलांना ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगर परिषद असो, महानगरपालिका असो, त्या ठिकाणी आरक्षण दिलं. आज आमच्या मुलीची किराणी काम करतात महाराष्ट्रामध्ये, हा निकाल आम्ही लोकांनी दिला. समाजाचा अर्थ फगत जाती ओबीसी, त्यांना अधिकार देण्याची भूमिका आम्ही लोकांनी घेतली, काँग्रेस पक्षांनी घेतली, राष्ट्रवादीने घेतली. समाज उपेक्षित समाजाची एक इच्छा होती की औरंगाबादच्या मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यायचं निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी केली. किती गोष्टी सांगू मी आपल्याला. अनेक कार्यक्रम आम्ही लोकांनी राबवले. या महाराष्ट्राचा नवलोकी पुढे नेण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली. आज ज्या मत मागायला तुमच्याकडे येतात भाजपमध्ये, त्यांनी काय केलं? त्यांनी जाहीर केलं की मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये आम्ही शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीचं स्मारक करू. आम्हाला विचारलं तुमचं काय म्हणजे चांगलं आमचा फाशी ना. शिवाजी महाराजांचं स्वागत म्हणजे असं कोण नाही म्हणतो का? 3 वर्षात करणार होते, आता 5 वर्षे होऊन गेली, अजून ईद सुद्धा तिथे टाकलेली नाही, एक इंडिवर सुद्धा टाकलेली नाही. पहिलं आश्वासन निकाल शून्य. दुसरं काय सांगितलं? मुंबईला एक इंदुमिल नावाची कापड गेली बंद पडली, ती समुद्र किनाऱ्यावर शिवाजी पार्कवर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांचा अंत्यविधी तिथं जवळ केलेला होता. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची एक अपेक्षा होती की ज्यांनी या देशाला घटना दिली, अधिकार दिले सामान्य माणसाला, त्याचं उत्तम स्वागत या ठिकाणी करावं. आणि काँग्रेस या राज्यामध्ये त्या दृष्टीनंची जागा घ्यायची कामगिरी सुरू झाली, सरकार बदललं, अच्छा मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की तातडीने आम्ही काम करू. अजूनही त्या ठिकाणी बाबासाहेबांचं त्या ठिकाणी स्मारक केलेलं नाही, शिवाजी महाराजांच्या नावाने फसवलं, बाबासाहेबांच्या नावाने फसवलं. पण त्यांनी केलं का? आज ते सांगताय की महाराष्ट्रातले सगळे किल्ले आम्ही सुधारत आहोत आणि ते लोकांना पाहण्याच्यासाठी बाकीच्या सुविधा देऊन पर्यटनाच्यासाठी आम्ही देत आहोत. मी चौकशी केली की नक्की काय करणार. मला सांगितलं एका अधिकाऱ्याने, सरकारची आता इच्छा आहे की या सगळ्या किल्ल्यांच्यामध्ये हॉटेल उघडायची, जाऊचा बार उघडायचा आणि छमछमची व्यवस्था करायची. आता ज्या किल्ल्यांच्यामध्ये शिवछत्रपतींनी शौर्याचा इतिहास घडवला, तिथं तलवारीचं पातळ दिसलं, शत्रुपक्षाचा पराभव केला आणि महाराष्ट्राचा शौर्याचा इतिहास निर्माण केला, त्या किल्ल्यामध्ये ते भाजपवाले जाऊचे अध्यक्षांनी गेले, दुसऱ्या जागा नाही. बाकीच्या सगळ्या छमछमची असतात त्याच्या काय झालं मोजली, मला कशाला लागत.
नाही म्हणते का तुम्हाला, पण ज्या ठिकाणी तोरणा केल्यामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं त्या तोरणाचा आम्हाला अभिमान आहे. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्या रायगडचा आम्हाला अभिमान आहे. सिंहगड जो किल्ला तानाजी महाराजांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देण्याची विचार परिस्थिती आली तरी सुद्धा फिकीर व्हावी नाही एक इतिहास तयार केला त्या सिंहगडाच्या संबंधीचा अभिमान आम्हाला आहे. हे सगळे किल्ले महाराष्ट्राचा इतिहास सांगतात, महाराष्ट्राचं शौर्य सांगतात, शिवछत्रपतींचा विचार सांगतात आणि त्या किल्ल्यामध्येच आज तुम्ही ही भूमिका घ्यान त्या ठिकाणी आणि जाहिरात देतात. शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आम्ही राज्य करतो. अगदी साधी गोष्ट आहे, कुलींच्या सरकारमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याच्यासाठी जी पुस्तकं असतात त्याच्यात महापुरुषांचे धडे असतात, तर चौथीच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा धडा होता. आता ह्यांच्या हातात सत्ता आली, त्या पुस्तकात बदल केला आणि त्या शिवाजी महाराजांचा धडा काढून टाकला. आणि नव्या पिढीला काय शिकवायचं, शिवाजी महाराजांचं सांगायचं जीवन काय तुलाच सगळं. 40 हे घडवण्याच्या संबंधीचं काम पुस्तकाच्या वरून प्राथमिक शिक्षणामध्ये होत आणि नव्या फेरीचं 40 उभं करायचं असेल तर त्यांच्यापुढे आदर्श असला पाहिजे. आज शिवाजी महाराजांचा इतका दुसरा मोठा आदर्श कोणी नाही. साधी गोष्ट स्त्रियांचा सन्मान. तुम्हाला सगळ्यांना माहिती की एकदा शिवाजी महाराजांच्या समोर त्यांच्या सैन्यातल्या कवी भजी लोकांनी कुठे लढाई जिंकली कल्याणला आणि ती लढाई जिंकल्याच्या नंतर कल्याणचा सुभेदार होता त्याच्या चूल दिसायला सुंदर होती तिला आलं शिवाजी महाराजांच्या पुढे केलं आणि सांगितलं महाराजांनी विचारलं काय त्यांची अतिशय सौंदर्य होती आहे आम्ही तुम्हाला अर्पण करतो. महाराजांनी सांगितलं की आमच्या माता आमची आई अशी सुंदर असती तर आम्ही सुंदर झालो असतो. माझ्या आईसारखी माझ्या मुलीसारखी आहे, साधी चुली द्या आणि सन्मानानं घरी पडतो. हा आदर्श शिवाजी महाराजांचा आणि हा आदर्श नव्या फिरीच्या मनावर बसावा त्यासाठी पुस्तकाचे धडे हे शिवाजी महाराजांच्या रूपानं चारित्र्यानं पूर्वीच्या काळामध्ये केले ते त्यांनी काढून टाकले. आणि आज अमित शहाचं मी वाचलं अच्छा फेसबुकला आहे की सगळ्या देशाचा आता इतिहास बदलला पाहिजे. म्हणजे आता लेखणी आली की काय गडबड करायची याचा अनुभव यांना असल्यामुळं आता हे इतिहास सुद्धा बदलतील आणि खोटा इतिहास त्या ठिकाणी करतील याची माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून अशा ज्या प्रवृत्ती आहे त्यांना सत्यपासून दूर करण्याचा निकाल हा आपण सगळ्यांनी घेतला. आपण सगळ्यांनी शेतीमध्ये लक्ष घालतो, पाणी कारखान्याने या सगळ्या गोष्टी आपलं लक्ष असत. आज काय दिसत, आज शेतीची काय अवस्था, आज शेतीची अवस्था ही आहे की भाजपचं राज्य आल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आता 16,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. हे लहान गोष्ट आहे. 16,000 शेतकरी घरदार संसार सोडतात, मुलं बाळ सोडतात आणि जीव देतात. का जीव देतात? आत्महत्या केल्या त्याच्या एका गावामध्ये मी जाऊन आलो. ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या घरी गेलो, त्याची पत्नी होती, माऊलीला विचारलं की काय झालं, तुझ्या मालकाने का जीव दिला, काही चुका होत्या का, काही आणखी व्यसन होतं का, काय होतं का झालं असं. तिने जवळचं पाणी काही थांबलं ना, वेळेत वेळेत सांगितलं की माझा नवरा मालकी होता, पंढरीची वाली त्याची कधी चुकलेली नाही. मी जवळ जीव काढलेला, त्यांनी विहीर काढायला त्यांनी कर्ज काढलं, विहिरीला पाणी लागलं नाही आणि विहीर बाद झाली पण बँकेचं कर्ज दोष राहिलं.
कपाशीच्या पिकाला कर्ज काढलं, पीक काढलं, कपाशी चांगली आली, भोंड फुटली, पण भोंडात आई पडली, भोंड आली आणि त्यामुळे ते पीकही गेलं. पीक कर्जही लागलं, विहिरीचंही कर्ज लागलं, दोन्ही कर्ज डोक्यात आली. 4-5 वर्षांनी नोटीस आली बँकेची की 15 दिवसाच्या तुम्ही पैसे भरले नाही तर तुझ्या घरावर जपतो. आणि ती माऊली सांगत होती, जप्तीची नोटीस आल्यापासून माझ्या नवऱ्याची झोप गेली. त्याला सारखंही पटायचं की आता माझी वाजीकुटी बाहेर काढणार, माझ्या आवडीचा पंचर वाढणार, समाजात माझी काय किंमत राहणार, या चिंतेत होता. एका रात्री कधी त्याने औषध बांधून ठेवलं विषाचं, झोपेत न उठला आणि ती बाटली तोंडावर लावली आणि त्यांनी जीव दिला. शेतकरी उगीच जीव देत नाही, शेतकऱ्याची लाभ घेतलेला पैसा परत केल्याशिवाय त्याला काहीच करत नाही. आज ह्या थकबाकीच्यामुळे हा शेतकरी संकटात आला, त्यामुळे आत्महत्या या देशामध्ये राज्यात वाढलेली आहे. या आठवड्यामध्ये केंद्र सरकारने एक निकाल घेतला, देशातल्या 200 महत्वाच्या मोठ्या भांडवलदारांनी 81,000 कोटी रुपये बँकेत घेतले आणि थकवले होते, ते भरले नाहीत तर बँका अडचणी स्थिती, ही स्थिती निर्माण झाली. आणि म्हणून केंद्र सरकारने रिझर्व्ह बँकेच्याकडून ही रक्कम घेतली आणि बँकेत भरली आणि सांगितलं की बँका वाचवायला आम्ही हे केलं. 200 लोकांनी 81,000 कोटी थकवले तर त्याची चिंता भाजपा सरकारला आणि ते पैसे ते भरतात. आणि माझ्या शेतकऱ्यांनी 2 लाख आणि 3 लाख विहिरीसाठी काढली आणि त्यांना पाणी लागलं नाही, ती विहीर वाया गेली तर त्याची भाजी कोणती नफ्त करते? कोणासाठी राज्य करतात? आजचे राज्यकर्ते शेतकऱ्याच्यासाठी राज्य करणारे नाही, त्याच्या वाजवायला किंमत द्या म्हणून सांगितलं नाही. आज कांदा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं महत्वाचं पीक आहे. मी आता नाशिकवर आलोय, नाशिकमध्ये सगळ्यात मोठं कांद्याचं पीक होत, परदेशात जात, अनेक ठिकाणी जात. आज कांदा उत्पादक जिल्हा शेतकरी मला ठिकठिकाणी सांगत होता की जरा कांद्याला 2 पैसे मिळायला लागले की केंद्र सरकारने लगेच निकाल घेतला की कांद्याची निर्यात बंद, कांद्याचा साठा ठेवायचा नाही आणि कांद्याची किंमत ह्याच्यावर जाऊ द्यायची. मला असत मी शेती मंत्री होतो तेव्हा एकदा असं नाशिक जिल्ह्यात गेलो आणि तिथं कांद्याची निर्यात थांबली होती, त्यावर कांद्याच्या किमती खाली आल्या. मला मनोहरला शेतकऱ्यांनी सांगितलं की कांदा हा आमचा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं पीक आहे, 2 पैसे मिळत होते, आज निर्यात थांबली त्याची ड्युटी वाढली आणि त्याच्यामुळं आज कांद्याचे भाव पडले आहेत, आमचं नुकसान झालं. हे मी मनमाडला ऐकलं 4 वाजता कार्यक्रम रद्द केले. सरळ नाशिकच्या विमानतळावर गेलो, विमान घेतलं दिल्लीला गेलो. दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची बैठक होती, त्या ठिकाणी ठराव मांडला आणि कांद्याच्या निर्यातीवर कुठली बंदी घालायची नाही आणि नुसती बंदी घालायची नाही, त्याचे भाव पडले तर तो कांदा खरेदी करण्याची यंत्रणा सरकारच्या उत्तीर्ण कार्यक्रम निकाली. दुसऱ्या दिवशी पार्लमेंट होत, पार्लमेंट मध्ये मी गेलो लोकसभेमध्ये तर काय बघितलं, भाजपचे खासदार गायत कांद्याच्या माळा घालून आले आणि आले आणि घोषणा द्यायला सुरुवात केली. शरद पवार होश व्याव, शरद पवार होश व्याव. पहिलं मला काही समजत मी सगळं शुद्धीमध्ये मला होश व्हायला म्हणजे आहे का? तिथे अध्यक्ष असतात त्याला स्पीकर म्हणतात. तर अध्यक्षांनी विचारलं की आहे काय केलं आम्ही हा स्लोगन दिलं, ते सांगितलं की प्याजची किंमत भर दुखर गेली, कांद्याची किंमत भर फार वर गेली, आम्हाला 2 वेळेचं जेवण असं मिळेलं. आता सकाळी संध्याकाळी काही नुसते कांदेच करत होते, मला विचारलं अध्यक्षांनी, तू कहते की प्याज की किंमत भर दुखर येईल, आप क्या करेगे, कैसी किंमत लिखे जाएगी?
मी सांगितलं की शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आले, दोन पैसे शेतकऱ्याला मिळत असतील आणि त्यासाठी ही मंडळी इथं अर्धा उर्ज करत असतील. जोपर्यंत सत्तेच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत शेतकऱ्याच्या मालाची किंमत कमी होऊन देणार नाही. तुम्ही होम मालाविषयी काय ती भूमिका घेतली आणि त्याचं सांगितलं भाजप वाल्यांना त्या कांद्याच्या माळा काढा आणि कवड्याच्या माळा घरात घाला. जर मला तुम्ही तुमच्या भूमिकेला सरकार कधी फाटवायला देणार नाही, पण अक्षर जे सरकार आहे त्याला शेतकऱ्याच्या संबंधीची आस्था नाही. शेतकऱ्याच्या मालाची किंमत द्यावी ही भावना नाही. शेतकऱ्याला देणाऱ्या कर्जाचं व्याज कमवावं ही भावना नाही. मोठ्याला सोडलं पण शेतकऱ्याला सोडलंच नाही. आज शेतकऱ्याच्या घरातली मुलं मी सगळ्या महाराष्ट्रात सांगतो की वावरणं दोन मिलं असतील तर एकानी शेती करावी, कारण जमिनी कमी झाल्या. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पण 35 कोटी लोकसंख्या या देशाची होती, आता 120 कोटी झाली. आपण काही साधी माणसं असते 35 म्हणजे 100 कोटी जगात 2 नंबर. ठीक आहे, आता 120 कोटी लोकांना 2 वर्ष अन्न द्यायचं, त्यासाठी शेती पाहिजे. पण शेतीची दयना काय, 10 एकर जमीन 2 फळं झाली की लगेच 5-5 एकर वाटली. तुझ्या 5 एकरांनी फळं उची झाली, त्याची लग्न झाली, त्यानं 2 फळं झाली की लगेच 80 एकर होती. आणि त्याच्यात आणखीन काही फळ प्रगती झाली तर एक अल्प उजारक आणि एक अत्यल्प उजारक ही त्यांना आमच्या सगळ्यांची होती. लोकसंख्या वाढली, जमीन वाढती का? औद्योगिक वसाहत काढली, जमीन गेली. हा रस्ता तुमचा सोलापूरचा चांगला करायला मोठा केला, जमीन गेली. उजनीचं धरण बांधलं, किती गावाची जमीन गेली. मुंबई शहरामध्ये नवीन शहर केलं, नवी मुंबई, जमीन गेली. पुण्यामध्ये कारखानदारी काढली, जमीन गेली. वेगवेगळ्या विकासाच्यासाठी आपण शेतीची जमीन काढतो. मी आता इथे येताना हेलिकॉप्टरने आलो आणि नदीच्या पलीकडे एक ऊंचीच्या ऊंची इमारत दिसली. म्हणजे काय, तुम्ही आंबोच आहे म्हणजे इथं सगळं शेतीचं सेवा दिसतंय. नाही म्हणजे आता पंढरपुरात जागा ठरली नाही म्हणून तिकडे वाटत. शहरं वाढतायत, नवीन संस्था येत आहेत, शिक्षण संस्था येत आहेत, सरकारी यंत्रणा कारखाने येतात, या सगळ्या गोष्टीच्यासाठी जमीन लागते. म्हणजे जमीन कमी व्हायला लागली आणि त्याच्यावरचा भार वाढायला लागला आणि त्यावरचं मार्ग काढायचा असेल तर कारखानदारी वाढवली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या घरातल्या मुलाला एकातरी कुठतरी नोकरीची व्यवस्था ही केली पाहिजे. शेतीचं उत्पन्न आणि नोकरीचं उत्पन्न या दोन्ही गोष्टी असतील तर संसार चांगला चालत येणार. आणि म्हणून समान महाराष्ट्रामध्ये कारखाने काढायचा निकाल पूर्वीच्या काँग्रेस सरकारमध्ये घेतलेला होता. यशवंतराव चव्हाण पहिले मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये औद्योगिक वसाहती काढल्या, त्यामुळे पुण्याला कारखाने झाले, नाशिकला कारखाने झाले, रांजणगावला कारखाने झाले, कुसकुमला कारखाने झाले, आज तुमच्या सोलापूरच्या जवळ कारखाने झाले. अनेक ठिकाणी कारखान्यांचं जाळ उघडलं का तर महाराष्ट्राचा विकास करायचा होता. नव्या पिढीच्या हाताला काम द्यायचं. 5 वर्ष भाजपचं राज्य काय झालं, निम्म्या कारखाने बंद आणि बाकीचे आजारी. हजारो लोकांना नोकरी होती, त्या नोकरीवर कमी केली. आज मी नाशिकवर लागलो, नाशिकचे सगळे कारखान्यामध्ये काम करणारे कामगार आहेत त्यांच्या संघटनेचे लोक मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की या 2 वर्षामध्ये नाशिकमध्ये कारखान्यात काम करणारे 16,000 कामगारांना नोकरीवर कमी केली. जे नावाचे विमान कंपनी याचा बंद झाला, 200 विमानं होती ती आदरच पडली, कंपनी बंद झाली. एकट्या जेट बंद व्हायला झाल्याने 20,000 कामगारांची तरुणांची नोकरी त्या ठिकाणी गेली. म्हणजे तरुण पिढीला हाताला काम दिलं पाहिजे,
देखायला घालवली पाहिजे. पण ज्यांची हातामध्ये सत्ता आहे ते तरुण पिढीच्या नोकरीचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी ठोस पावलं टाकली पाहिजे. ही भूमिका त्यांची काही घेत नाही आणि त्या गोष्टीच्यामुळं आज बेकारीच्या संबंधीचं चित्र हे ठिकठिकाणी वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर कोणत्या क्षेत्रामध्ये यांनी काम केलं, सत्तेचा गैरवापर करणं एवढं एक काम केलं. त्यांच्या विरोधी कोणी बोलला तो गैरजरुरी. या देशाचे गृहमंत्री होते चिदंबरम. काय त्यांच्याबद्दल तक्रार माहिती नाही, बोलला गेले महिनाभर त्या ठिकाणी. कर्नाटकचे एक उपमुख्यमंत्री होते, भाजपचे विरुद्ध बोलले, सरकार बदललं, भाजपचे सरकार आलं. काय ते कारण काढलं त्याला आसक्तीने तक्रार सोडलं. अनेकांना या देशात काँग्रेस पक्षाचं जे ऑफिस आहे दिल्लीमध्ये त्याच्यावर सुद्धा त्याने रेल घातली, तिथे लोकांना पकडलं. राजकीय पक्षाच्या कार्यालयात सुद्धा तुम्ही रेल घालता. आपल्या देशामध्ये काही यंत्रणा आहेत, CBI, IB, ED, हे सगळं गुन्हेगारांच्या संबंधीचा वापर करण्यासाठी ही हत्याने तयार केली आहे. आजचे राज्यकर्ते गुन्हेगारांच्या बाबतीत काही करतात, त्यांना विरोध करतो म्हणजे की त्याच्या विरुद्ध हे हत्यार वापरायचं. एक दिवशी मलाही नव्हती सांगितलं आणि काय म्हणते नाही, म्हणजे राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळाने काही अदानी कारखान्यांना मदत करण्याचा निकाल घेतला आणि ते बँकेचे संचालक तुम्हाला मानतात. गमतीची गोष्ट, मी या बँकेचा डायरेक्टर मी नाही, मी या बँकेचा सभासद नाही, त्या बँकेतून मी कधी कर्ज घेतलं नाही. तिथं कोण निवडून आलेले असतील असं त्या लोकांच्या कारखान्याला मदत करण्याच्या निर्णयामुळे त्यांच्या खटला भरला आणि त्यांच्या खटला भरला त्याच्यावर त्या खटल्यामध्ये एक वाक्य असं लिहिलं होतं की असे बरेचसे लोक पवारसाहेबांना मानतात मानतात आमचंही घडत. आता आलं माझ्याही दोघा केलं, आजपर्यंत कधी झालं नव्हतं, ते केलं भाजपवाले. आता निवडणुका जाहीर झाल्या, माझी अडचण ही आली की आता निवडणुकीनं प्रचाराला जायचं आणि माझी जर इजीली बोललो तर माझे सभा रद्द होतील, लोक नाराज होतील, तर काय करावं. मग मी ठरवलं आपण जर गेलो नाही तर हे बातमी देणार सगळं सवाल खराब, तशी बातमी यायची आली म्हणजे आपणच. आणि मी त्यांना फक्त लिहिलं की असा असा गुन्हा नोंदवलेला आहे, त्याच्यात माझं नाव दिसतंय, मला निवडणुका महाराष्ट्रात करायच्या आहेत, मला महाराष्ट्रात हिंडायचे आणि त्यासाठी मी पुढचा महिना दीड महिना एका जागी असणार नाही, तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल केला असेल तर मी आत्ताच येतो. तर मी आत्ताच येतो म्हणण्याच्या नंतर एक थरकाव झाला असा. सगळे अधिकारी मोठे होते, साहेब जाऊ नका जाऊ नका जाऊ नका. पोलीसचे अधिकारी आले, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्हाला कायदा सुव्यवस्था माहिती, कृपा करा तुम्ही जाऊ नका. म्हणजे का नाही, म्हणजे तुम्हाला तिथे गेला तुम्ही तर सर्व महाराष्ट्राची तरुण मुलं उत्साहाशिवाय राहणार नाही. आणि ती तुम्ही आता त्या ऑफिसला राहतो म्हणल्याच्या नंतर अनेक ठिकाणी अस्वस्थता आहे, कुठं बंद केलंय, कुठं काय केलंय, कुठं लोक रस्त्यावर आले. सर्व महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्या ठिकाणी गेला एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल, ती सरकारच्या आटोक्याच्या बाहेर जाईल आणि त्याचा परिणाम सामान्य लोकांना सुद्धा यात्रा सहन करायला लागतील. आणि मीच त्यांना सांगितलं ठीक आहे, सामान्य माणसाला यात्रा द्यावी तशी माझी इच्छा नाही, पण इजी विजीचा दम आम्हाला जीव आहे. आम्ही काय वेगवेगळ्या इच्छा दुःख आलं नाही आणि त्यावर तुमची इजी असो ते असो तिला येणी त्याच्या आम्ही गप्प बसणार. निवडणुकीच्या नंतर कधी बोललो तर काय करायचं ते बघू. सत्तेचा वापर लोकांना मदत करण्यासाठी, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी
हा खऱ्याचा विचार करतो पण आज याचा वापर कशासाठी करतात त्यांचे विरोधक आहेत त्या विरोधकांना संकटात कसा जायचं खोटे नाते केसेस कसे करायचे त्यांचं तोंड कसं बंद करायचं यासाठी वापरण्याची भूमिका आजच्या राज्यकर्त्यांनी केली आहे. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं विचारायला सांगतो की तुमचं राज्य दिल्लीला तुमचं राज्य महाराष्ट्राचं राज्य महाराष्ट्राचं राज्य तर ह्या निवडणुकीत आम्ही दाखवतोच काय करायचं पण दिल्लीचं राज्य सुद्धा दिल्लीच्या राज्याचं सर्वच नमायची महाराष्ट्राची भूमिका नाही हा महाराष्ट्राचा इतिहास नाही. निर्धार राजे जयसिंग यांनी शिवछत्रपतींना सांगून दिल्लीच्या दरबारामध्ये मोगलांच्या सामने बोलवलं आणि त्या ठिकाणी शिवछत्रपती दिल्लीला गेल्याच्या नंतर त्या दरबारामध्ये त्यांचा सन्मान ठेवला नाही. महाराजांनी ताण केला तो मोगलाचा दरबार सोडला आणि परत आले आग्र्यामध्ये तुरुंगात त्याला सकाळी आग्र्याहून सुटका केली महाराष्ट्रात परत आले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मोगलांना काय राज्याचं तरुणांची शक्ती असते शौर्य असतं त्याचा इतिहास त्यांनी घडवला. हा इतिहास तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आहे आणि हा इतिहास तुमच्या माझ्या पुढे असताना कुणी जाईल आम्हाला जाऊन जाते जीवन आणखीन काही करून एक प्रकारचं दबावचं राजकारण या ठिकाणी आणत असतील तर त्यांना त्यांची जागा जपायचं काम उद्याच्या 21 तारखेला तर करूच पण कायमचा बंदोबस्त करायची ही भूमिका आपण केल्याशिवाय राहणार नाही तीच खात्री या ठिकाणी देतो आणि फार मोठ्या मताने आपण भारतभरला या ठिकाणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून द्या. मी तुम्हाला एकच सांगतो की जे कोणतेही प्रश्न असते ते प्रश्न आमच्या हातात सत्ता असं होती आमच्या सगळ्यांची शक्ती शिंदे साहेबांची शक्ती माझी सगळ्यांची शक्ती पंधरा सोळा वर्षांचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी भारत भारतीच्या मागे राहतील हा विश्वास या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची लढा देतो. धन्यवाद साहेब. यानंतर पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुभाष दादा भोसले यांना विनंती करतो या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन त्यांनी करावं. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आदरणीय शिंदे साहेब या इथं प्रचारासाठी आले.